नमस्कार योगार, तुमकां प्रायम राजकारण कार्यावळीचे सिझन टून. सिझन वन आणि सिझन टू हाते भितर खूप फरक असा. सिझन वनान जे गेस्ट एका वटेन आशिल्ले, सिझन टू जाता म्हणसर ते दुसरे वटेन पाविल्ले असा. असे गेस्ट असा जे सिझन वनान येऊन ताणी क्रिटिसायज केले की रातीन लोक पार्टी चेंज करता आणि ताका लागून पक्षाक त्रास जाता, लोकांचो विश्वास ते वगडायता. असे गेस्ट असा जेव्हा त्यांनी भरपूर क्रिटिसिझम केले, पण तेच गेस्ट स्वतः पार्टी चेंज केली, दुसऱ्या वटेन गेले आणि डेप्युटी सीएम झाले. आमच्या बरोबर असा डेप्युटी सीएम ऑफ गोवा बाबू कवळेकर. सध्या आम्ही त्यांचेर चार आरोप घालतले योगा सर तुमकां शोन. जशी तुम्ही जाणा, या कार्यावळीचे चार भाग असा. एक हांव होस्ट रुपेश सामंत, आमचे जज असा आलम दमानिया, स्टुडंट ऑफ कारे कॉलेज. आमचे गेस्ट तुम्ही जाणा बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री, केपेचे आमदार, भाजपा आमदार आणि कारे कॉलेज लॉचे विद्यार्थी. ही कार्यावळ आम्ही कारे कॉलेज ऑफ लॉ हांच्या जोडपालोन घडून हाडटा आणि हो सेट असा जो कोर्टाचो, इट इज रिप्रेझेंटेटिव्ह सेट, इट इज मूट कोर्ट सेट ऑफ कारे कॉलेज. इट इज नथिंग टू डू विथ ॲक्च्युअल कोर्ट ऑर इट इज नथिंग टू हॅव कंटेम्प्ट ऑफ एनी ऑफ दी कोर्ट्स इन गोवा ऑर आउटसाईड. सो पहिलो आरोप, Mr. Chandrakant Kavadekar, the first allegation is that you have betrayed your voters. तुम्ही मतदारांचो विश्वासघात केलो. जसे आम पहिली म्हटले, हांगा राहून आमकां याद असा सिझन वनान तुम्ही सामके काळीज फोडून उलयताले की कसे सुभाष शिरोडकर आणि सोपटे तेवटेन गेले ओवरनाईट, हे जावं जायनाशिल्ले. हेजेर मतदारांचो घात असो हांव म्हणू शकना, आणि मतदार म्हणजे आपलं घात केलो हे म्हणजेच ना. कित्याक हांवें पहिल्याच पावटी निवडून येयलो असूनही, हांव निवडून येयला जिल्हा धरून 5 पावटी म्हाका मतदारसंघात निवडून दिला. गेली 22 वर्सां हांव राजकारणांत आसा आणि तेतू भितर गेली 22 वर्सां भितर हांवें ज्या राष्ट्रीय पक्षाक निवडून आयलो सुरवातीक, त्याच राष्ट्रीय पक्षा भितर रावून गेली 22 वर्सां काम केल्लें आसा. आतां खंय तरी 22 वर्सां उपरांत एक राष्ट्रीय पक्ष सोडून हांवें दुसरी राष्ट्रीय पक्षा भितर गेल्लो आसा, आणि तो बी सगळो विचार करून, म्हणजे मतदारसंघाचो विचार करून, म्हाका गोंया भितरय कितें करपाक जाय हो सगळो विचार करून केल्लो आसा. ताका लागून खंय तरी सत्ते खातीर गेलो किंवा मतदारांचो विश्वासघात केलो अशातली ना. उपमुख्यमंत्री झाले तुम्ही, म्हणजे खंय तरी कितें तरी तुमचे ठरलेले आशिल्ले की बाबा आपूण येता, बाकीचे 9 जाणे म्हाजे बरोबर येतले, म्हाका डेप्युटी सीएम कर. ना, तशातलें कांय ना. हांवें म्हणलां अशें, हांव ज्या पक्षांत इतली वर्सां राविल्लो पयलीं, जे राष्ट्रीय पक्ष आसलो थंय रावून हांवें प्रामाणीकपणान काम केल्लें आसा. पूण एक दिसता मतदारसंघाक, दिसता मतदार जे आसात तांकां दिसता की आपलो आमदार जो आसा तो रुलींग पक्षाचो, आपली मतदारसंघ आपली कामां जावची, वैयक्तीक कामां आसता, मतदारसंघाची कामां आसता. आनी आमकांय दिसता प्रत्येकाक की मतदारसंघा बरोबर गोंया भितरय कितें तरी करपाक संदी मेळची. आनी ज्या पक्षा भितर रावून हांवें प्रामाणीकपणान काम केलां, त्या पक्षा भितर रावून प्रामाणीक काम केलां, ज्या ज्या पक्षान काम दिल्लें, जावं ती इतर वेगवेगळी इलेक्शनां आसतात, पंचायती इलेक्शनां, जिल्ह्याची इलेक्शनां, एमपीची इलेक्शनां, पार्टीचे कार्य प्रामाणीकपणे केलां. तुमच्या पक्षाचे तुमचे अध्यक्ष म्हणटा की प्रत्येकाक 40-40 कोटी रुपये दिले, पॅकेज आशिल्ली 400 कोटींची. हे कोणच म्हणू शकना, सगळ्यांक खबर आसा, ते विरोध करणारे करतले. पूण 40 कोटी सोडून दिया, 40 रुपये सुद्धा घेऊन प्रश्न ना. एकही मनशांनी 10 जे आम्ही गेल्ले असा, 10 मनशात एकही खं तरी कोण पैसे घेतलो हे ना, कोणच सांगचो ना. जे देणारे सांगचे ना आणि घेणारे म्हणजे प्रश्न येईना. फक्त प्रत्येकाक आपले आपले मतदारसंघाचे जे काम असले, काही नवे आमदार असले, काही पहिलेचे आमदार असले, तुम्ही अशा पक्षात जॉईन झाले जो पक्ष आपल्या जर पक्षात असतात त्यांचीच कामं करतात आणि दुसऱ्यांची करिना. न्ही, तशेंय न्ही, हांव सत्तेक हांव कितें म्हणटा, म्हणजे हांव थंय गेली इतली वर्सां निवडून येत आसात. हे आमचे 10 वर्सां भितर 10 आमदारां भितर काही आमदार जे आसात ते खूब फावटी रिपीट जाल्ले, काही आमदार जे आसात ते नवे आमदार. ते नवे आमदारांक कितें दिसता की सदींच तेंचे मतदार जे आसात ते म्हणटात की तुमकां आमी निवडून दिल्ले, काँग्रेसीक निवडून दिल्ले, निवडून दिले उपरांत तुमकां मेजॉरिटीन आमदार निवडून दिल्ले, तुमी सरकार कित्याक करूंक शकना. हे लोक म्हणजे मतदारा ते फाटल्यान लागतात आणि लोकांक दिसता की आपलो मतदारसंघाची आपली स्वतःची कामं जावची, आपली खं तरी उदरगत जावची. आमदारांक दिसता आणि खुद मतदार प्रिसायझली जर त्या पक्षान आशिल्ले जाल्यार उदरगत जावची नाशिल्ली तुमच्या. स्वतः म्हजो सुद्धा विचार करीत जाल्यार हांव इतली वर्सां आसा आणि विरोधकाक राहून
तू काही प्रमाणात काम करू शकता, पण तू सगळे अपेक्षा पूर्ण करू शकता. फाटले 7 वर्ष तुझ्या मतदारसंघात कामच जाऊ ना, जाई तशी झाली ना, जाई तशी उदरगत जाऊ शकली ना, म्हणून परिघर काम करीनाशिल्लो. आमची ग्रामीण भागाची अनेक अपेक्षा असतात, ग्रामीण भागाच्या मतदारसंघांनी लोकांची भुरग्यांची वैयक्तिक अपेक्षा असतात, काहीतरी जॉब लागचे, गव्हर्नमेंट सर्व्हिस लागची. कोस्टल बेल्ट अर्बन एरिया तसे नसतात, कोस्टल बेल्टाची भुरगी जी असतात त्यांना वेगवेगळे हे असतात, किती साधन सुविधा असतात, किती ते हे करू शकतात, बिझनेस करू शकतात किती. पण ज्यांना रुरल एरिया असा ग्रामीण भाग आणि खास करून अनुसूचित जमातचो लोक असतात म्हणजे ST लोक, थंय प्रत्येकाक अपेक्षा असतात की आपल्याला खंय तरी एक जॉब मेळचे. आणि तसे असा बी आम्ही ग्रामीण भागात असे असा की जोपर्यंत एक घरात त्या भुरग्यांक जर जॉब मेळना जर त्याची सदासद जॉबा खातीर तू तेवटेन गेलो, जो एक कारण झाले जॉबाचे. म्हणजे एक मनोहर पर्रीकर जॉब दिनाशिल्लो केप्या, न्ही जे विरोधकांक राहून जॉब हो एक प्रकार झाला, तितली पर्सेंटेज मेळपाक शकना. रुलिंग आणि तू फरक ओव्हरऑल असं बघरीत झाल्यावर ज्या पक्षांक राहून सत्य येऊपाचे आसार असतात, पण काही लोकां लागून ते सत्य येऊप जायना. काही जे सिनियर लिडर असतात ज्यांनी सगळी सत्ता भोगली त्या टायमात, ते रुलिंगाक येतात. जर आपल्याक आपल्याक जर ती खुर्ची मेळना जाल्यार कोणाकच नका असो प्रकार असता काँग्रेसीच्या लिडरा बद्दल. करेक्ट, त्यांना किती असतात लोक कौल दिता, लोकांनी जस्टिस दिल्ली असा, पण तरी लोक यांचे इंटरनल फाईट या झगडेक लागून ते सत्य येऊ शकणार. पण लोकांनी दिल्लो कौल सुद्धा असताना फक्त मतदारसंघाचे अन्याय जाता, वो खरी मतदार ही सहन करू शकना. आमको मतदार मुझे वोटी क्वेश्चन करी कि आम्ही तुमको निवडून दिला, इतले वर्षा निवडून देतात, आणि तसे ना ओवरऑल तुमका गोव्या भितर सुद्धा चढांचर आमदार दिले, तरी देखून तुम्ही सत्य येऊ शकना. म्हणजे आमचे काम किती तुमको निवडून दिवपाचे, तुम्ही तुमचे भितर झगडत रावतले, सत्य बसून कुशीत रावतले, आणि प्रत्येक इलेक्शन आम्ही मत मारो. फाल्यां समज नेक्स्ट इलेक्शनात काँग्रेसीक चड हे पडले आमदार आले, तुम्ही ओपोजिशनात रावचे झाल्यास तुम्ही काँग्रेसीन वचून परत सत्तेन रावतले. तशें न्ही, एका खुबशे हो एक हांवें जॉब किंवा डेव्हलपमेंट हो एक प्रकार झाला. ज्या पद्धतीन हांवें इतले एक राष्ट्रीय पक्षा रावून काम करपाचे काम केल्ले आसा, ते हांवें स्थानिक लिडर किंवा सेंट्रल लिडरांचे काम पळयले आसा. फक्त हे इंटरनल फायट खूप असतात, आणि त्याचबरोबर हांव दुसरो पक्ष म्हणजे तो राष्ट्रीय पक्ष ज्या पक्षा भितर हांव सध्या आसा ते आम्ही पळई लागीसान पळई की त्यांचे काम कसे चल. आज आमचे मुख्यमंत्री असत, त्यांना सुद्धा हे पहिले आदले मुख्यमंत्री झालेच, पण हे सुद्धा डॉक्टर प्रमोद सावंत ज्यांना त्यांनी ताबो घेतलं, ते सुद्धा नवीन असून सुद्धा योग्य रीतीने पुढे वसपा लागले. एकच प्रश्न, कारण एक कॉन्ट्रडिक्शन जाता, ते जर खरेच योग्य रीतीन फुडें वचपाक लागले जाल्यार 10 जाणांक हेवटेन येवपाची गरजच ना. मतदारसंघांत कामां जातली, डेव्हलपमेंट जातले, जॉब मेळटले. ना ना, योग्य रीतीन म्हणल्यार CM जेव्हा काम करता असताना कशा पद्धतीने सगळ्यां बरोबर घेऊन वचून वयता, कसे काम करता, कशी पार्टी फुडें कशें. आता ओव्हरऑल जर उदाहरण पळयत जाल्यार सेंट्रला भितर सुद्धा जे बरें काम करता म्हणून आदरणीय म्हणजे प्रायम मिनिस्टर जे असतात ते पहिलीच्या की चड सीट घेऊन परत येयले. म्हणजे असे एक पार्टीचे ज्यांना सगळ्या घेऊन वसप हे काम चाल हे असा. आणि दुसरी कडेन जे पार्टीक लोक खंय तरी कौल दिता आणि ते फक्त आपसी झगड्या लागून जर ते फाटी दवरतात जाल्यार किती करप. सदीच आपली मतदारसंघाचेर हांवें अन्याय करूं शकना. प्रत्येक जे वोटरांची जे किती अपेक्षा असता आपली मतदारसंघाचे एलिगेशन तुमचेर हे असा की तुमकां पयशे दिले तुम्ही ना म्हणटा, की तुमचेर केसीस असतात त्यो दामून धरतले, तुमकां भितर घालतले म्हणून डमकायले, हे एक एलिगेशन असा. पळय केशी आसात म्हज्यो तितल्यो तसो केशी त्या पद्दतीच्यो व्हडल्यो केशी नात, आनी केशी बद्दल हांवें केन्नाच म्हणली ना. हांवें केन्नाच कोणा कडेन केशी म्हज्यो बाबा त्यो फुडें व्हरनाकात अशें हांवें केन्नाच म्हणलें ना. हांवें सदींच अशें हें केल्लें आसा की केशी ज्यो आसात त्यो म्हजेर व्हडले, केशी बद्दल कांय अर्थ नासल्यो. ते केशीक जर आसले जाल्यार आज पर्यंत थंय कोर्टाचो कितें तरी जावपाचे. मिसएप्रोप्रिएशन तुमी तुमचेर आरोप आसा की तुमच्या नोन इन्कमा परस चड पैसे तुमचे कडेन. हांवें क्लियर सांगला प्रत्येक पावड्या उलयल्लो आसा की हेजी सखोल चौकशी जावची, खंयच्या चौकशेक हांव सामको सामोरो वचपाक रेडी आसा. हांवें केन्ना त्या चौकशे खातीर कोणा कडेन वचोन रिक्वेस्ट करप आनी म्हाका म्हजेर फेवर कर म्हणपाची अशी पाळी म्हाका केन्ना आयली ना. आनी आतांय ना, पयलीं विरोधकांक आसतनाय केलें ना, आतां रुलींग आसतना सुद्दां हांवें जे गव्हर्नमेंट मशिनरी जी आसा जे इन्क्वायरी चालू आसा थंय खंयच हस्तक्षेप केलो ना. मग ती जे कितें चौकशी आसा ती आपले पर्यंत चालू उरूं न्ही, जे कितें रॉंग आसत जाल्यार ते फुडें हाडटले. दुसरी गजाल आसता की आयडियोलॉजी आसता, कोण तरी काँग्रेस पक्षान आसता, कारण ते काँग्रेस पक्षाची आयडियोलॉजी 20-22 वर्सां तुमी ती आयडियोलॉजी जगले, तुमी लिडर ऑफ ऑपोजिशन जाले, ह्याच सरकारान जे तुमी आसा ताजेर तुमी एलिगेशन करताले कितें कितें. पळयत जाल्यार रातीन तुमकां आयडियोलॉजी ना कांय ना कांय ना. एक म्हणल्यार जरी हांव एक राष्ट्रीय पक्षाक आसलो खरेंच गेली 22 वर्सां, आनी तेंच हांवें म्हणलें की प्रामाणीकपणे हांवें काम केल्लें आसा ज्या पक्षाक रावून,
पण काम करता असताना थोडासा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी बी असा म्हणजे मतदारसंघाबद्दलची कित्याक म्हणजे आयडियोलॉजी हे तुम्ही सांगले रिस्पॉन्सिबिलिटीचे आयडियोलॉजी असता मनशाक की बाबा आपण ना माझ्या आणि आयडियोलॉजी वेगळी ना आता पहिले आमकां जेव्हा काँग्रेस पक्षांक असताना सुद्धा अनेक आमचे सिनियर लिडर सांगे किंवा आणि किती किती सांगप की जो भाजप पक्ष आहे तो कॉम्युनल पक्ष तो जातीवादी पक्ष त्याचं थंय फक्त हिंदूच जाय त्यांना आणि कोण चालना त्यांना मुस्लिम क्रिस्तांव मायनॉरिटी म्हणटी नका पण तसे पळोवपाक गेल्यार तशी ना आमकां त्यांना सुद्धा आमकां दिसपाक लागलं आम्ही सांगा आमचे खरे पण पळोवपाक गेल्यार जर ते काय काम करता पळयत जायत जाल्यार अनेक जो सगळ्यांक बरोबर घेऊन वचपाचो पक्ष हो जातीयवादी पक्ष जाती ना पण आमकां खंय तरी पहिले शिकवण कोण तरी शिकयी आमचे वरिष्ठ आहात ते ती ना भाजपा म्हणटा कॉम्युनल ते वरिष्ठ अजून काँग्रेसीन असा तुमच्या बरोबर येऊन बरोबर ते असतात सांगणार ते तसेच असतात चार पाच जण उरले तसेच असतात करेक्ट पण तसे ना ते आमकां जेव्हा हे कळून चुकले की भाजप पक्ष जो असा तो जे आमचे वरिष्ठ सांगतात त्या बद्दल कॉम्युनल म्हणल्यार जातीवादी असे म्हणतात ते बरोबर न्ही उलयता असताना हे फायनल तुमचे बाबूश मोन्सेरेदान सांगला की आपण भाजपातल्यान रिटायर जातलो म्हणून जातलो जाल्यार तुम्ही भाजपातल्यान रिटायर जातले सारखे नक्की कित्याक म्हाका आता आनी 22 वर्सां हांवें तेच म्हणले हांवें सत्तेचो हावेस असा म्हणून खंय धांवलो अशें ना तशें जर आसलो जाल्यार टायम टू टायम म्हाका अनेक ऑफरी येई कित्याक म्हजो मतदारसंघा पयलीं म्हाका बरो होल्ड म्हजे मतदारसंघा बरोबर सरावंडींग सुद्दां म्हाका बऱ्यापैकी होल्ड आसले कारणान प्रत्येक पावटी म्हाका अनेक पक्षांक दिसत की आपूण हांवें त्या पक्षांक येवचो अनेक पावटी म्हाका हे सांगा बी की हांगा हे ते असं पूण हांव तसो सत्तेक लागून खंय तरी मंत्रीपद मेळपाक जाय अशें म्हूण खंय धांवून गेलो अशें न्ही जाल्यार 5 टर्म हांव एक जाग्यार रावपाचो न्ही 5 टर्म हांव एकच जाग्यार रावलो विरोधकांक रावल्लो आसा आता 22 वर्सां उपरांत जेन्ना हांव विचार करता आनी दुसरे राष्ट्रीय पक्षांक जेन्ना हांव प्रवेश केला आतां परत खंय तरी वचपाचो प्रश्न येई ना सो फायनल जे राजकीय कार्यकर्ती आहा ती म्हणजे हांगा जातली काबार आता भाजपा इज लास्ट डेस्टिनेशन लास्ट लास्ट कितेंय जावं फाल्यां आयडियोलॉजिकल डिफरन्सीस सकल ना ना सकल वर सदी आसता पार्टी भितर उतार चढाव सदी येतले पूण उतार चढाव येयले म्हणून एकाएकी पार्टी सोडप नासता काँग्रेसी आसताना सुद्दां उतार चढाव जाल्ले उतार चढाव येयले म्हणून हांव पार्टी सोडली अशी न्ही पूण आतां खंय तरी एक लिमीट आसता आणि त्याका लागून खंय तरी आम्ही हे केले असा आता फुडें हांगा येऊन परत खंय तरी दुसरो विचार करपाचो प्रश्न येना तुमकां एक विचारपा लोकांक खातीर की तुमकां हाडले कोण येवटेन असे 10 जणांक एकटे कोण तरी बसोवचेच पडटले असे जायना की काही 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 तसले कोणी हाडला कशे उलोवप झाले किती झाला हे तू काय उलोवप हे नसता उलोवप झाला आणि मिनिस्टर आणि कित्याक लागून येवप हे महत्वाचे असा कित्याक येवप आणि कित्याक लागून येवप पार्टीचे ध्येय धोरणां हांवें पयलींच म्हणले की आमकां खंय तरी आमची शिकवण आसली की हो पक्ष आहा तो सगळ्यांक घेवन बरोबर वचना हो पक्ष जो आसा भाजपा तो कॉमनल पूण तशें ना जेन्ना आमकां हें कळून चुकलां हो एक हें जालें ताचे भायर आमचे मतदारसंघाचे आसता ताचे भायर आमकां दिसता की इतले वर्सां निवडून आयले उपरांत खंय तरी आमकां मतदारसंघा बरोबर गोंय राज्याकय कितें तरी करून करपाक जाय काम काम करपाक संदी मेळपाक जाय सगळो विचार करून लिडर ऑफ ऑपोजिशन झालो डेप्युटी सीएम झालो आता सीएमय जावपाची इच्छा आसा ना 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 सीएमाक जावपाची इच्छा म्हाका अजिबात ना आनी हांव तें चिंतचोय ना कित्याक तर डॉक्टर प्रमोद सावंत जे सीएम आसात ते तशें पळोवपाक गेल्यार एजीन सुद्दां म्हज्या कमी आसा म्हणटकीर बाबा ते एक वय जालो म्हणपाचो प्रश्न येना आनी बऱ्यापैकी कॅपेबल लिडर आसात ते काम करतात त्या पद्दतीन पूण हांवें कोणी विचार करप न्ही की ते सीएम कुशीन काडून आपूण सीएम जावपाचें सप्न कोणी पळोवप न्ही कित्याक तेंचे कामच करपाचे हे बरें आहा पद्दत जी आसा ते अक्षरशा 18-19 वरां त्या दिसांनी काम करतात आनी पळयलां लागीं सांग आनी दुसरें म्हळ्यार ते सगळ्यांक बरोबर घेवन वयतात सगळ्यांक पयली आमची असेंब्ली जाली व्हडली असेंब्ली तुमी पळयलां आसतले ते असेंब्ली भितर आमी 27 जाण आसात आनी 30 जाण आमकां सपोर्ट करतात 30 जाण आमी म्हणजे आवट ऑफ 40 आमी 30 आहात पूण सगळ्यांक कॉन्फिडन्सा घेवन आमकां म्हणजे रुलींग पक्षा बरोबर विरोधक जे आसले तांकां सुद्दां कॉन्फिडन्सा घेवन सीएमान काम केलां सगळ्यां बरोबर घेवन सो सो आतां एक म्हाका प्रश्न येता आमी ब्रेक जावच्या पयलीं हांगाच उबी रावन तुमी सोपटेक आनी शिरोडकरांक कितें कितें म्हणटाले तेन्ना चूक जाली तुमची तेन्ना तांकां तशें म्हणू जायनाशिल्लें आतां तुमकां कळ्ळें की ते कित्याक गेले तेवटेन पळय आयकय हांव जेन्ना ज्या पक्षाक आसलो ज्या जी रिस्पॉन्सिबिलिटी पक्षाची आसता पार्टीची आसता ती कसलीय डिसिजन जे आसता ती वैयक्तीक एकल्याचे आसना हे पार्टीचे डिसिजन आसता आनी ते पूण जेन्ना आतां हांव जर म्हणलें तें तुवें जर प्रत्येक पावटी थंय रावन हांवें जें कितें उलयत तें म्हणत जर आतां प्रत्येक जर म्हाका तुमी क्वेश्चन जर विचारपाक गेले
की जर थंय रावून ते म्हाका जेन्ना दिश्टी पडटा तेन्ना प्रत्यक्ष जेन्ना पळयता तो कांय गजाल रिजन वेगळें आसता न्ही. हांगा सुद्दां आमकां भाजपा बद्दल वेगळें सांगलेलें, पूण जेन्ना भाजपा कडेन आतां हांव जेन्ना भाजपा जेन्ना भितर आसा तेन्ना जें कितें पळयलां वेगळें. सोपटे आनी शिरोडकरान केलें तें सारकें केलें, ताणें पयलीं गेले मागीर तुमी जो मतदारसंघ जे आपले आपले मतदारसंघाचो विचार करून जेन्ना आमी आतां गेल्ले आसा तेमी तसो तेमी केल्लो आसा न्ही. प्रत्येकाक तेंचेर प्रेशर लोकांनी पयलीं हाडलो आसतलो जेणे करून बाबा तुमी रावनाका हांगा म्हणून. पूण आमकां आतां कळून चुकता की मतदारसंघा कडेन न्याय दिवपाचे बी निवडून लोक दितात तेंचे तेंकां न्याय दिवपाची आमची काही जबाबदारी आसता. सो ताज्या खातीर ते बी गेले. आनी तुमी जे स्टेटमेंट केले हे काँग्रेसी वतीन केले, इट वॉज नॉट युअर पर्सनल स्टेटमेंट, तुमचो स्वताचो पर्सनल स्टेटमेंट हांवें दिलां. हांवें जें कितें हांव उलयत पार्टीचे ज्या बद्दल कसलेंय कितें स्टँड घेवप आसता ते सगळ्यांक हे करून CLP घेवून मिटींग घेवून उलोवप आसता. आनी जेन्ना थंय रावून जेन्ना दुसरे कडेन कितें दिश्टी पडटा जेन्ना लागींसान गेले उपरांत ते कळटा कितें ते. हांव म्हणून म्हणलें न्ही थंय रावून तेंकां ते रॉंग दिसता आसता, पूण आतां जेन्ना तेंच म्हणलें हांवें भाजपा बद्दल सुद्दां वेगळें सांगलें, पूण आतां भाजपा भितर जेन्ना हांव प्रवेश केले उपरांत जे कळोवन चुकता आनी म्हाकाच न्ही आतां म्हजे बरोबर 10 आमदार धातले हांवें 2 जाण हिंदू 8 जाण क्रिस्तांव भाव आसले आनी आसात तेंकां सुद्दां कळून चुकलां की काँग्रेसी भितर काम करता आसतना आमकां कशे पद्दतीन आमी काम करी आनी कोण पांय ओडटाले आमी ब्रेक घेवप तरी. पूण ना म्हाका ते कोण ते वैयक्तीक नांव घेवन उलोवपाक नाका, पूण काँग्रेस पक्षाचे जे आमदार पांय ओडटाले एका ऑर्गनायजेशनांतले लोक पांय ओडटाले जे वरिश्ठ लोक आसात तेंकां फुडलो दुसरो मनीस फुडें वचपाक तेंकां दिवपाची इच्छा ना. तेंकां अशें आसा की सत्ता सुद्दां जर सत्तेक जर पक्ष येवपाक जाय जाल्यार आपल्याक आपूण फुडें वचपाक जाय. तरी तुमकां लिडर ऑपोजिशन केलें ना, लिडर ऑपोजिशन पार्ट वेगळो आनी रुलिंगा येयले उपरांत ती खुर्ची वेगळी. लिडर ऑपोजिशन जे आसा ती झगडपाची खुर्ची रुलिंगा भितर जे आसता तो वेगळो आसता. आनी आमकां लोकांक जे आमचे मतदार आसात तेंकां दिसता की आपलो पक्ष जो आसा तो सत्ते येवचो, आपलो आमदार आसा तो रुलिंग हेतू येवचो, आपली खंय ती कामां जावची हें दिसता. ते लिडर ऑफ ऑपोजिशन जावून सरकाराची टिका तुमचे त्याच वरिश्ठांनी तुमकां लिडर ऑफ ऑपोजिशन केले म्हणटा. हांव अशें म्हणना वरिश्ठांनी केलो पार्टीचे पदाधिकारी सेंट्रल लिडर तेमी केलो, हांव तेंचे बद्दल कांय म्हणना अशें. पूण जेन्ना हे जेन्ना खंय तरी सत्ते घेवपाचो प्रश्न येता तेन्ना खुर्चीचे खेळ खूब जायी. खंय जर आपल्याक जर ती ती खुर्ची जर मेळ्ळी ना जाल्यार ते रुलिंगा येयलें जाल्यार चलता असो स्टँड काही जाणा. ओके, आमी ब्रेक घेता. आमचे बरोबर आसा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर. ते म्हणटा की सद्या एक आरोप जाल्लो आसा तो म्हणजे ते म्हणटा की आपणें डॅवलपमेंटा खातीर भाजपान प्रवेश केलो, आरोपाचून तांकां सुटका मेळटा काय ना ते नंतर कळटलें. आमी दुसरे आरोप आसा आनी बाकीचे आरोप आसा खंयच वचूं नाका, पळयत रावात प्रायम. दीस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क. You're watching Prime. Your voice, your channel. नमस्कार, येवकार तुमकां प्रायम राजकारण कार्यावळीन हो सिजन 2 आनी ही कार्यावळ आमी GR कार्य कॉलेज ऑफ लॉ हांच्या जोडपालान घडोवन हाडटा. आमच्या बरोबर आसा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर. एक आरोप जाल्लो आसा, सेकेंड आरोप. मिस्टर कवळेकर, द सेकेंड एलिगेशन अगेन्स्ट यू इज दॅट यू हॅव टेकन अ यू टर्न 16B of the TCP Act. TCP Act-ache 16B आता लोकांक खबर ना जाल्यार सेम बाबू कवळेकर लिडर ऑफ ऑपोजिशन आशिल्लो तेन्ना वॉकआउट केले, ओपोज केलो त्या बिला खातीर. आनी सेम बाबू कवळेकर जेन्ना TCP मिनिस्टर जालो तेच सेक्शन घेवन सुद्दां इम्प्लिमेंट करता. हेजेर हांवें पयलींच उतर म्हणला की जेन्ना लिडर ऑफ ऑपोजिशन आसतना काँग्रेस आसतना जे कितें हांव क्वेश्चन करी ते प्रत्येक क्वेश्चन कित्याक करी अशें म्हणत जाल्यार ते थंय सुद्दां रावून उलयता आसतना ते सगळे म्हजे पर्सनल वैयक्तीक क्वेश्चन आशिल्ली. जे आमी कितें प्रश्न आसा ते जे पार्टीचे ध्येय धोरणां आसतात, पार्टीचे डिसिजन आसता, CLP डिसिजन आसता त्या प्रमाणे ते स्टँड घेवप आसता. हो एक जालें. दुसरें आमी म्हाका याद जाता त्या प्रमाणे ओपोस अशें म्हणून आमी हें केलो नासलो. तो आमी म्हणा की तेन्ना डिसिजन अशें जाल्लें की ते बील सिलेक्ट कमिटी धाडची म्हणून सिलेक्ट कमिटी धाडून तेतूंत आनीकय बी सिलेक्ट कमिटी धाडले उपरांत ते आनीक स्क्रुटीन जावन येता. हो जाय डायरेक्ट ते नाका अशें तेन्ना आमचो स्टँड तो आसलो, पूण तरी म्हूण म्हणटा हांव की ते रावून थंय उलयतना पार्टीचें डिसिजन आसा. पूण दुसरें एक आनी एक कारण म्हळ्यार अशें की आतां हे 16B जे आसात ते म्हणजे डेप्युटी CM नात्यान की TCP मिनिस्ट्री म्हजे कडेन आसा. पूण आनी कितें आसता की खंयचेय जेन्ना नवो जेन्ना हे आसता तेन्ना तो मिसयूज जातलो किंवा आनी कितें वायट घडटलो होय भंय आसता. आनी
आता जेन्ना म्हजे हें आसा हांवें ताबो घेतले उपरांत म्हाका 5 म्हयने जाले सद्या आतां आनी 2-3 म्हयने हांवें पयलीं मिटींग घेतलें ना सुरवातीक टी सी पी सी बोर्डाची हांवें फक्त जाणून घेतलें स्टडी केलें आनी स्टडी केले उपरांत म्हाका अशें आदवन येयलें की हें एप्लिकेशन जें आसा 16B अंडर जें 5300 आसपास एप्लिकेशन आसात हांवें हावजाकय ही रिप्लाय दिल्ली जर म्हज्या एसेंब्लीक आनी थंय बारीक जी एप्लिकेशन आसलेली बिलो 500 त्या कोणी हातच लायलो ना गेली इतल्यो आतां साधारण मिटींगी पयलीं जाल्यो बारीक एप्लिकेशन घेवप जालीच नात जे कायद्यान 90% जे आसा ती बिलो 500 एप्लिकेशनां तशी आसली आवट ऑफ व्हडले व्हडले जागे कन्वर्ट केले अशें म्हणटा तुमी काही प्रमाणांत एलिगेशन तुमी विजय सदस्याचेर घालता विदाउट नेम हांव पयलींच्या हेतू भितर मिटींगेनी बोर्डांनी जे घेवप जाल्ले आसात तितू भितर हांवें म्हजे 2 मिटींगी घेतला ते तसली केसी हातूच लावप जालें ना बिलो 500 हांवें दोनूय मिटींगेक पयल्याच मिटींगेक 107 केसी 107 आनी दुसऱ्या येता 86 केसी म्हळ्यार लगभग 200 केसी हांवें बिलो 500 घेतल्यो म्हाजो क्वेश्चन आशिल्लो की विजय सदस्यान मिसयूज केला अशें तुमी म्हणटा न्ही हांव तुका असो म्हणना की कोणी मिसयूज केला कितें केला पूण ऑफकोर्स जेन्ना हो जेन्ना 16B हाडले तेंकां बारीक मनशाक खंय तरी न्याय दिवपा खातीर हाडला न्ही आमकां रावून थंय दिसता कित्याक बाबा हे अशें जावपाक येना मिसयूज जातले आनी कितें जातलें पूण आतां आमी सुरवात करता आसतना आमकां फाटीं पळोवपाक नाका फाटल्यान पळोवपाक नाका आमी सुरवात करता आसतना जे तो एक्ट आसता तितूंतल्यान कांय आमच्या हातल्यान कांय वायट घडचें ना सरकाराच्या कसल्यान कांय वायट घडचें सारको आशिल्लो खंयचेंय हें जें आसा तें काम करता आसतना काम कोण कशें करता तेजेर आसता आमकां कितें दिसता सदी एक हें आसता की काम सारकें वेवस्थीत जावपाक जाय आतां सुद्दां आमकां एकय 2 मिटींग म्हज्यो जाल्यो 2 मिटींगे भितर हांवें 200 बारीक मनशाच्यो एप्लिकेशन क्लियर केली म्हाका खंय क्रिटिसायज जालो ना पयल्यान कितले तरी म्हाका अशें एसएमएस येवपाक लागलो पूण जें कितें बरी गजाल जाता ताका लोक रिस्पोन्स दिता लोकांनी म्हाका अक्षरशः म्हणलें की खऱ्या अर्थांनी हें अशें जावपाक जाय आसलें खऱ्या अर्थांनी तुवें हें घेवन बारीक मनशांक जे रावतात जे अशें म्हणलें की 16B अंडर येयले उपरांत तेंचें घर रेगुलर जातलें तेंचे खंय तरी ऑर्चर्ड आसा किंवां आनी कितें आसा तेंची घरां तेंकां रजिस्टर करूंक मेळटलीं किंवां आनी हें खंय तरी संदी मेळटा मेळ्ळ्या पूण जे बरी कितें बरें इंटेन्शन जेन्ना जाता तेका लोक एप्रिशिएट करतात एक एक लोकांक क्लॅरिटी खातीर बाबू गोळेकर म्हणटा 16B वॉज अ गूड सॅक्शन न्ही न्ही पळय हांव तेंच म्हणटा न्ही कसली वस्तू आसा तुमकां कोण कशी वापर करता तेजेर आसता तुमकां भंय आशिल्लो की ते मिसयूज करतले म्हणून हांवें तेंच म्हणलें न्ही तेंच म्हणलें हे एप्लिकेशन आमचे भितर हेजेर बारीक जेन्ना ही एप्लिकेशन इतली आसा ते एप्लिकेशन हात लावप जालेंच ना हांव हांकां हो न्याय ह्या मनशाक दिवपाक जाय आसलो सो तेन्ना तुमी जो भिरांत उक्तायल्ली ती खरी आशिल्ली न्ही हांव तुका परत सांगता हांव की जेन्ना पयलीं जेन्ना हांवें लिडर ऑपोजिशन आसतना किंवां काँग्रेसचो आमदार आसतना जें कितें उलयल्लें आसता उलोवंक म्हणटा म्हणलें पळय भाजपा बद्दल आमकां वेगळें सांगप जाय भाजपा पक्ष म्हणटो असो पूण लागीं गेले उपरांत कळून चुकलें की तशें न्ही जेन्ना अशें कांय तेन्ना त्या टायमार डिसिजन जाय तें आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीन जाय तें वैयक्तीक कोणाची टिका किंवां वैयक्तीक कोणाचे एटॅक अशें असून असून तशें न्ही तें ताका लागून जें आतां म्हाका दिसता की जे हातीक आमी घेतले उपरांत हो ठाम दवरिल्लो आसा की आमच्या हातींतल्यान एक रॉंग घडची ना किंवां आमच्या घातल्या जे गजाल जावपाक जाय तशी जातली आनी अशे पद्दतीन आमचें काम चालू केल्लें आसा आनी एक आसा ODP आसा पळय ते एकदां नोटिफाय केले की 10 वर्सां खातीर त्यो फायनलायज जाता की ताका हात लावपाक मेळना पूण आमी पळयलें की तुमी टेक ओवर केल्या उपरांत ODPs यू हॅव स्टार्टेड टेम्परिंग आमी पयलीं पणजेची ODP हें केली सो ताजेर कितें म्हणजे आसा तुमचें न्ही ODP ही म्हज्या पयलींच कांय ODP आसा त्यो रिवायज करपाची डिसिजन ऑलरेडी घेतिल्ले आनी त्या प्रमाणे ते आतां रिवायज जातात काही जांकां 3-4 वर्सां जाल्ली आसात त्यो परत त्यो एग्जिस्टींग आसा फायनल नोटिफाय केल्ली ODP फॉर एक्झाम्पल पणजेची ODP आसा ती ती परत कित्याक घातले ते तुमी ना फायनल जाल्या उपरांत सुद्दां 10 वर्सां खातीर जाता खरी पूण ताच्या मदीं जर असो रिक्वायरमेंट म्हणजे रिक्वेस्ट येयली की ती रिवायज जावची जाल्यार ते करपाक गव्हर्मेंट करपाक शकता आनी हें पणजे जावं म्हापसा जावं मडगांव म्हणटा ऑलरेडी जाल्ले आसा मार्मोगांव ह्यो तिनूय हे आसा न्ही त्यो ऑलरेडी एलिगेशन अशें जाता की तुमी थंय परत कन्वर्जन करतले लोकां कडल्यान पयशे घेतले करप्शनाचे एलिगेशन जाता म्हणून ODP घातले येता अशें
ना तसे असता असे ना एक असे असता की काही जणांचे काही पहिलीचे मिस्टेक झाले असतात त्यो रेक्टिफाय करपाचे असतात काही लोकांचे ॲप्लिकेशन येतात की आपल्या गेले त्या ओडीपी भीतर ह्या समावेश करून घेतले ना किंवा चुकून हे आपल्याला आमको जो सेटलमेंट प्लॉट असलो किंवा कमर्शियल असलो पहिलीच जाताना सजेशन ऑब्जेक्शन पहिलीच घेत आणि नंतर फायनलाइज करतात हे झाल्या सुद्धा त्या त्या टायमात काही लोकांनी त्यांची माग मानून घेता अशी ना ओरल उकून फुडे गेले असतात आणि त्याका लागून लोक रिक्वेस्ट करीत असतात पण 10 वर्षा भीतर मधी जर असे रिक्वेस्ट आयले जाल्यार पीडीएफ किंवा गव्हर्नमेंटाक जे असतात त्याका हे असा की परत रिव्हिजन करून आणि किती हाते करून घेऊपाचे गोची सगळं ओडीपी तुम्ही हातला येतले गरज पडले झाले ना आई आता म्हणजे आई चार्ज घेतल्या उपरांत आई एकही तशी परत ओपन केलं ना जी आता ग्रेटर पेनजेमा ऑलरेडी झाली हा मारगाव हा ती झाली हा तीन मारगाव हात लावचे ना परत हात लावपाचं अजून तर रिक्वेस्ट मला आयलं ना किंवा ह्या हेतू भीतर जरी हा मिनिस्टर असला सुद्धा प्रत्येक ऑथॉरिटी म्हणजे पीडीए भीतर वेगवेगळे त्यांचो एक बोर्ड असा म्हणजे चारीकडून चार चेअरमॅन असतात पीडीए त्यांची मिटींग जाता ती लोक जे असतात त्या रिक्वेस्ट पीडीए हे करतात त्यांच्या हेतू डिसिजन घेऊन मागीर त्या गव्हर्नमेंटाक सजेस्ट करतात त्यांना आमक येतात आमच्या बोर्डा येतात सो बेसिकली मडगाव आतला इतले काय लावचे ना एक आणि दुसरी जी पणजेची झाली अगेन तुम्ही त्यातून चेंज करताले परत ओडीपी पणजेची झाली अशी नाही पणजेची ऑलरेडी म्हणजे पहिली रिव्हिजन करची म्हणून दिले हा रिवाज दोन्ही कडेन म्हणजे पेनजीम आणि म्हापसा एक एकटा येते आणि मारमुगाव ग्रेटर पेनजीम झाली हा आणि साऊथ गोवा पीडीए झाली हा ती अजून परत ओपन प्रश्न काय ओके नेक्स्ट एलिगेशन Next allegation is, Mr. Kavadekar, it is seen that you are just talking but not implementing on organic farming. Organic clusters 500 झाले अजून काहीच जायना ताजेर फक्त विजय सरदेसाय जी भाषण करताले तीच कट पेस्ट भाषण तुमच्या थ्रू आम्ही ऐकतात हे टोटल चुकीचे हजेर हा तुमका सविस्तर सांगपाक शकता की जे ऑर्गेनिक फार्मिंगा भितर गेले 5 महिने जे आम्ही काम चलेला आम्ही पब्लिसिटी घेऊन गेलो ना बाबा आम्ही हे केले ते केले प्रेस घेऊन हे त्या करपाक गेलो ना पण आमका जे ज्यांना ज्यांना आम्ही काम सोपवले असा जे आमचे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असा ज्यांना आम्ही त्यांचं इन्चार्ज केलेलं असतात त्या सगळी कमिटी घेऊन टाईम टू टाईम आमचं फॉलोअप चालू हा आणि गेले 5 महिन्या भीतर हे 500 क्लस्टर जे असा त्या 500 क्लस्टरच्या लगभग 90% काम कम्प्लीट झालं 90% काम कम्प्लीट झालं 90% क्लस्टर्स रेडी झाला गोयात इतकी जागा असा की 500 क्लस्टर्स अनेक जागो चढ असा अनेक जाय आमका 500 क्लस्टर येऊन 500 क्लस्टर म्हणजे 10,000 हेक्टर जमीन येऊन फक्त 10,000 त्याचे बाहेर आमका अनेक उरता असा 500 क्लस्टर त्याचे बाहेर सुद्धा आमका ऑर्गेनिक स्टेट आम्ही करतले जर आमका अनेक जागो उरतलो पण हेजे खातीर आम्ही फुल टीमी कामाक लावून म्हणटा अशें जे जे एजन्सी असतात किंवा आमचं डिपार्टमेंट असा हेजे खातीर 90% काम कम्प्लीट झाला दुसरे असे ऑर्गेनिक म्हणले म्हणून हेजे तितली तेजेर आम्ही मर्यादित रावले नात फुडें वचून म्हणटा आम्ही ऑर्गेनिक युनिव्हर्सिटी हाडून हाडपाचो आमचो प्रयत्न चालला आणि त्याचे भायर जे आमकां म्हणल्यार शेतकऱ्यांक प्रोत्साहन दिवपाक शेतकऱ्यांक खऱ्या अर्थान शेतकरी फिल्डार देवचे युवा पिढी देवची यंग जनरेशन जे असा शिकली भुरगीं असा हे फिल्डार येवचे हे माध्यमातून काम आम्ही चालू केले असा दुसरे शेतकऱ्यांक आता आम्ही शेती पहिली व्यवसाय कशी करी की शेती व्यवसाय म्हणतो तो पहिली पारंपारीक काही शेतकरी त्याच घेऊन हे करी पण नाही भुरगीं चडशे इन्वॉल्व जायनासले नाही भुरग्यांनी त्यांना थंय फ्युचर दिसन म्हणजे तू आणि किती हा का म्हणून पण म्हणजे असा प्रयत्न हा म्हणजे डिपार्टमेंट असा प्रयत्न हा की हांगा उद्योग ह्या दृष्टीने भुरग्यांनी घेऊन जाय एक वटेन तुम्ही हे सगळे उलयता दुसऱ्या वटेन आम्ही पहिल्या शुगर फॅक्टरी काढली ती बंद उडयल्या तुम्ही आणि काढून दुसऱ्या हेका दिल्या शुगर फॅक्टरी तुमच्या डिपार्टमेंटान जावची म्हणून कॅबिनेट हे डिसिजन झाले की शुगर फॅक्टरी काढची आणि ऍग्रिकल्चराकडे घालची ती परत कॉपरेटिव्हाकडे गेली आणि ते आता पीपीपी मोडाचेर वता शुगर केन फार्मर्सांक तुम्ही कायच मदत करीन ना पळय मदत केली ना अशी जायना ती जे फॅक्टरी कित्या लागून लॉस जाता कित्या लागून बंद हे करता ते सविस्तर आमचे अनेक पावटी सहकार मंत्री जे असतात गोविंद गावडे आणि सांगले असं पण संजीवनी शुगर कारखाना असो हातूतल्यान तो ह्या वर्षा चालू केला ना म्हणून फार्मर्सांक जो शेतकऱ्यांचे ऊज उत्पादन केल्ल्यांक त्रास झाला अशातली काय ना जे ऊज उत्पादन कोणी केल्ले आहात त्यांना सगळं तो ऊज घेऊन आम्ही
दुसरे कडेन धाडप जाल्लो आसा, तांकां जें कितें मेळपा तें मेळ्ळां. आनी फुडें सुद्दां जे शेतकऱ्यांची कॅर घेवप जातलें एक क्लियरली सांगल्या. सीएमान सुद्दां मिटींग घेवन सांगलां, आमी जॉयंट सुद्दां मिटींग घेवन, स्वता हांवें सुद्दां दोन फावटी मिटींग घेतला, जाणून सुगर फॅक्ट्रीक मिटींग घेतल्या, आमच्या सेक्रेटरी मिटींग घेतल्या, सगळ्या जॉयंट मिटींग घेतल्या. तुमच्या डिपार्टमेंटा अंडर ती फॅक्ट्री हाडपाचे डिसिजन जाल्लें, पूण तें तुमी घेवना बिकॉज तुमकां शेतकऱ्यांचे पडलें जाल्यार यू वूड हॅव टेकन इट. ना ना, शेतकी डिसिजन हेच्या म्हज्या पयलीं जाल्लें, पूण ते म्हजे डिपार्टमेंटा म्हणजे एग्रिकल्चर डिपार्टमेंटाचे भितर येवप किंवा सहकार खात्या भितर असो तशें कांय ना. सरकार एकच आसा एग्रिकल्चराच्या अंडर जाल्यार 70% तुमकां फंडींग जावन अंडर राष्ट्रीय कृशी विकास योजना तुमकां फॅक्ट्री घालपाक पयशे मेळटा. हियर ते मेळना. आनी ऑन द अदर हँड जेन्ना सेंट्रलाचे फंड आसतनाय बी तुमी पीपीपीचेर ती फॅक्ट्री दिवपाक सोदता. ना ना, हो प्रपोजल आमी एग्रिकल्चरा मार्फत हे करून फुडें व्हरपाक शकता आसात तो, आनी सहकार तेणी सुद्दां फुडें वचून गेला मेळना अशें ना, पूण इट हॅज टू कम अंडर एग्रिकल्चर डिपार्टमेंट. तुम्ही घेता काय घेवचे ना संजीवनी काय नाका तुमकां संजीवनी? ना नाका अशें न्ही, पोर्टफोलिओ कोणाक खंयचो दिवपा तो सीएमाचे आसता ना फॅक्ट्रीचे आमी घेवप किंवा तशें ना. ते म्हणजे कोणा कडेन खातें आसा ते तूं म्हाका दी अशें म्हणून खातें न्ही. एग्रिकल्चराच्या डिपार्टमेंटाक ती फॅक्ट्री घेवपा खातीर केल्लें कळ्ळें म्हाका. हे म्हज्या पयलीं एक डिसिजन जाल्लें की जे फॅक्ट्री संजीवनी आहा ती सहकार खात्या भितर आसा, ते एग्रिकल्चर ते येवचे म्हणून. पूण ते सीएमान डिसिजन घेवप, ते बाबा खंयचें खातें की खंय कितें चेंजीस करप कितें आसता ते सीएमाचे. तुमी हांव म्हणू शकना की बाबा ना ते म्हज्या खात्या भितर एड करा तशें न्ही. पूण सांगेचे शेतकरी आसा थंय, तुमचे केपेचे लोक आसा थंय आसा न्ही. ताका लागून एग्रिकल्चर मिनिस्टरान जरी फॅक्ट्री जरी डायरेक्ट म्हजे मिनिस्ट्री भितर येना खरी, पूण ताका लागून आमी इनिशिएटीव घेवन काम केलें अशें ना. हांवें स्वता दोन मिटींग घेतलात, तेजे भायर जॉयंट मिटींग आमी सगळ्यांक हाडून, म्हणजे त्या फार्मर्सांक आनी कितें कितें त्रास जाता, म्हणजे ऊस उत्पादन करणारे लोक आसात तांकां लागून डब्ल्यू आर डी मिनिस्टर धरून, सहकार मंत्री धरून, गोविंद गावडे धरून, ते लोकल एम एल ए पीडब्ल्यू मिनिस्टर धरून, ते सगळ्यांचे अशी दोन पावटी मिटींग जाली आमच्यो, जेणे करून कांयच हे तांकां उणीव उरपाक जायना. दुसरें जे आतां ऊस उत्पादन करणारे लोक आसात तांकां 1200 रुपया जरी सहकार खातीर दिता जाल्यार 1800 रुपया शेतकी खातीर दिता. हे जाले तुम्ही सपोर्ट प्रायसाचे उलयता. आय एम टॉकिंग अबाउट ही शेतकऱ्यांची जी फॅक्टरी आशिल्ली, जी कॉपरेटिव्ह मुवमेंटातल्यान सुरू झाली फॅक्टरी आशिल्ली, ती पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिपाचेर दिवची काय सरकारान बांदची, हे तुमचे मत कितें? न्ही, हेजेर हांव तुमी सहकार मंत्र्या कडेन आमी हे घेवप बरें, कित्याक तेणी अशें जर स्टेप घेतलो जाल्यार कित्याक लावून घेवप, कित्याक खातीर हांगसान थंय तांकां हें दिसलें आसतलें, तेमी रिप्लाय दिवप बरें तेजेर. पूण म्हाका अशें कितें जाता, शेतकी म्हणजे म्हजे डिपार्टमेंटा अंडर येवप किंवां सहकार खात्या तितूंत आसप ते कांय हेतू कांय ना, ते सीएमान हें करप. पूण शेतकऱ्यांक त्रास जावपा येना, कित्याक शेतकरी जर चडांत चड आसात जरी ते म्हजे भागाचे आसात, केप्यां तालुका बरोबर काणकोण तालुका सांगे तालुका अशें आसात, आनी ताका लागून शेतकऱ्यांक त्रास जावपा जायना हें म्हजें प्राधान्य आसा. फॅक्टरी कोण खंयच्या डिपार्टमेंटाचेर जावं किंवा ती सरकारान हाजेर आमी बेस्ट चड माहिती आमची कन्सर्न मिनिस्टर दिवंक शकता, कित्याक तेणी कशें कित्याक तेणी तेजी स्टडी केल्ली आसा आनी तेमी जें कितें केलां आसतलें तें चिंतूनच केलें आसतलें, म्हणजे अशें कित्याक कितें करून करचें ना. कित्याक ताका बी आपले डिपार्टमेंटा मार्फत आनी ताका तितलेंच हें आसलें की तेणी सुद्दां मिटींगेक आपलें हें दाखयल्ली, म्हणजे कळकळ दाखयल्ली की हें जावपाक जाय, कित्याक लागून तें खंयच्या वाटेन तेमी हे करप. ओके, आमी एक ब्रेक घेता आनी एलिगेशन्स आसा. आमचे बरोबर आसा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आनी एक एलिगेशन आसा महत्वाचें एलिगेशन जे तुमच्या काळजाक लागचे एलिगेशन आनी ज्या विशयाचेर ते राजकारणान परत परत येवन तो विशय काडटा ते कितें एलिगेशन ते पळयात. खंयच वचूं नाकात, पळयत रावात प्रायम टीव्ही. दिस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क एंड यू आर वॉचिंग प्रायम. Your voice, your channel. नमस्कार, येवकार तुमकां. तुमी पळयतात प्रायम राजकारण. ही कार्यावळ आमी जी आर कारे कॉलेज ऑफ लॉ हांच्या जोडपावलान घडोवन हाडटा. आमच्या बरोबर आसा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर. आमी फुडलो आरोप घेवच्या पयली एक प्रस्न विद्यार्थ्या तर्फे. म्हजें नांव अमोल मुळे, फर्स्ट इयर LLB कारे कॉलेजींतल्यान आसा. सर, हो एक गोव्याचो सगळ्यां खातीर एक कळीचो मुद्दो जो आसा सध्या, जो म्हादयचो आसा. तर आतां सध्या सेंट्रलानूय BJP आसा, कर्नाटकानूय BJP आसा, गोव्यानूय BJP आसा. तर तुमी हो मुद्दो जाय जाल्यार पटापट लवकर एकत्र बसून तुमी सॉल्व करूं शकतात.
तर तुम्ही हो किद्या रेंगाळात दवरला? सो तुमकां अशें दिसता की तुमच्या टर्म काबार जायच्या पयलीं हो क्लियर जातलो? म्हादेच्या विशयाचेर वचत पेटला ताजेर तुमची भुमिका. कोण खुबशे जाण म्हणटा की साऊथ गोंयच्या राजकारण्यांनी म्हादय पळो सुद्दां ना, ते कितें उलयतले काय म्हणून? ना, बरो बरो प्रश्न आसा की म्हादय बद्दल चर्चा जावपाक जाय. आनी म्हादय बद्दल हाली कसा बंडोरा हाजे म्हणजे हाली खुबशी चर्चा आमची जाल्या. काही एक सेंट्रल मिनिस्टर जे प्रकाश जावडेकर आसात ह्यांच्या लेटरां लागूनय काही खुबसो गोंधळ जाल्लो. पण सुरवाती पासून एक तुम्ही जर लक्षात घेतले असं जर कळटले, सीएमाचे आमच्या आणि सगळ्यांचेच सीएमाचो असो स्टँड असा पहिली पासून, म्हणजे सीएमाने क्लिअर करप म्हणल्यार मुख्यमंत्र्यांनी क्लिअर करप म्हणल्यार आम्ही सगळे त्याच्या खालाज की खंयच्याच पद्दतीन जे म्हादयच्या विशयी हांगा समजोता जावचो ना. म्हादय विशयी जे गोंयचे स्टँड जे कितें आसा आज पर्यंत ते तशेंच आसतले की हांगा आमी कशा खंयच्याच पद्दतीन उदो जे आसा ते वळोवपाक म्हणटा की तुमच्या टॅन्युअरान हो विषय सोंपतलो काय? बरोबर न्ही, पूण सगळेच गव्हर्मेंटाच्या हाती आसना. हे सबसिडीज आसा त्या तिन्ही स्टेटी जे आसात ते जाऊ गोवा जाऊ महाराष्ट्रा जाऊ कर्नाटका हे कोर्टाक आसा. सबसिडी असल्या कारणान काही ह्या फक्त गव्हर्मेंटाच्या हातात असा अशेंय ना ते म्हणजे त्या. पूण आमचे गोंयच्या वतीने गोंयचे हित सांबाळपाक जे खंयच तडजो जावचे ना, हांगा खंयच कॉम्प्रोमाईज जावचो ना. तो मागीर दोनी राज्यां शेजारची आसा ती बळाड मोठी राज्य आसात महाराष्ट्र जाऊ कर्नाटका. जाल्यार सुद्दां गोंय जर ल्हान राज्य असले जाल्यार सुद्दां म्हादय विशयी तडजोड केन्नाच जावची ना. म्हादय विशयी जे गोंयकारांचे हित हे पयली आणि सीएमान सुद्धा क्लिअर केले आता खंयच्या लेवला वचपाक पडल्या चलता, पण हांगा तडजोड ना. खंयच्या लेवला आम्ही जे आमचो स्टँड आहात तो कायम असा. ओके, आणि एक तुमच्याच रिलेटेड असं येदो, तुम्ही फर्स्ट एलिगेशनाक उत्तर देतना म्हटलं की एम्प्लॉयमेंट जनरेट जायनाशिल्लं म्हणून आपण बीजेपीन गेलो. सध्या तुमचा एम्प्लॉयमेंट झाला, सध्या पळयत जाल्यार सगळं सरकारी एम्प्लॉयमेंट होल्ड करून दवरलेलं असा, एकट्याक नोकरी मिळणार, लोक हांगा नोकरी खातीर रावले ना. होल्ड म्हणल्यार आता हे प्रोसेस चालू झाला असा, काही ते डिपार्टमेंटाचे ॲड म्हणजे हे करनासताना कमिशनाच्या अंडर आता हे जातले, पण ते जातले गव्हर्नमेंटचा जॉब झाला. पण कमिशन म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, लोकांना कमिशन आणि किती स्टाफ सिलेक्शन कमिशन जे ते झाले उपरांत सगळे म्हणतो एकच जागे असेल पब्लिश जातले आणि हे घेवप जातले. म्हणजे आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटाचे आमचं रिक्वायरमेंट जे जे कितें असा ते मागिल्ले असा आणि त्याच्या मार्फत ॲड येऊन लागतले. आता केपेकारांक नोकरी मेळटल्यो मेळटल्यो मेरिटाचेर बी काय ना, केपेचो बाबूचो मनीस असो म्हणजे ताका नोकरी मेळ खोच त्याचे हे आसपा आहे ना. इंटरेस्ट ते जे सोपस्कार आहात ते पूर्ण करपाकच जाय. पण हे झालं गव्हर्नमेंट, ताजे भायर प्रायव्हेट सेक्टराक सुद्धा खूपसो वाव असा. म्हजे कडेन म्हणलं ते बरोबर, म्हजे कडेन आणि एक खातें असा फॅक्टरीज आणि बॉयलर्स. आणि फॅक्टरीज आणि बॉयलर्स खात्या मार्फत आणि हो एक हे केले असा की सगळ्यो फॅक्टरी असा ह्यो पहिली सगळ्यो तुम्ही रजिस्टर जावपाक जाय. कित्याक ज्यो फॅक्टरी ज्यो आम्ही जेव्हा मिटींग घेतली म्हाका कळलं की 2-8 फॅक्टरी फक्त रजिस्टर झाल्यात. आणि म्हजी माहिती प्रमाणे म्हाका रफ आयडिया आसली की 1,000-1,500 वयर फॅक्टरी असतात. पण जेव्हा हांवें जॉईंट मिटींग घेतली फॅक्टरी आणि बॉयलर ऑफिसर, लेबर डिपार्टमेंट, इंडस्ट्री डिपार्टमेंट, पॉवर डिपार्टमेंट आणि GIDC गोवा IDC जॉईंट मिटींग घेतली, त्यांना एकच इन्स्ट्रक्शन दिले असा की ज्यो ज्यो फॅक्टरीज हांगा रजिस्टर झाली ना फॅक्टरीज आणि बॉयलर्स एकट्या अंडर ते मी ताबडतोब रजिस्टर जाऊचे. कायद्यान ॲक्शन घेतले त्यांचे? हय, त्यांना टाईम पहिले दिलो असा. जर ते झाले ना जर त्यांचे लिगल ॲक्शन घेऊन जातले. दुसरे साईड बाय साईड आम्ही हे केले असा की ह्या हांगा खुबशे फॅक्टरी जे आसात ते पहिली प्रपोजल जे प्रोजेक्ट रिपोर्ट दिता आसतना खूब म्हणतात की गोंयकारांक काम आम्ही इतले दितले तितले येतले. प्रत्यक्षात मागीर तितली जायना, तितली दिवप जायना. पूण चडांत चड गोंयचे भुरगे कामाक लागचे हो हांवें प्रयत्न केल्लो आसा. आणि हेजे एक पयली एक फुडलें एक पावल म्हणून 11 तारखेक हांवें जॉब फेअर दवरलो. आनी त्या जॉब फेरा भितर 25 फॅक्टरी येतात, बरी बरी सामकी मल्टीनॅशनल कंपनी येतात आणि त्यांचो रिक्वायरमेंट आम्ही पहिलीच दिला. हे 25 भितर आम्ही 434 भुरग्यांक घेतले, 434 भुरग्यांक आम्ही घेतले. सगळे 25 असतात ते आपले स्टॉल लायतले, थंय भुरग्यांनी ॲप्लिकेशन दिवप, थंय इंटरव्ह्यू जातली आणि थंय सांचे नोकरी मेळटल्यो. थंयच्या नोकरी मेळटल्यो हे आमची प्रायव्हेट मेळटल्यो. पण हे हेजो आधार घेऊन एक म्हाका संधी मेळ्ळ्या की फॅक्टरी आणि बॉयलर ह्या खात्या मार्फत की ज्यो फॅक्टरीज आसात 24 इंडस्ट्री इस्टेट आसात आणि बाकीचे त्यो सगळ्या हे करून चडांत चड गोंयचे भुरगे हांगा आमच्यो प्रायव्हेट सेक्टरांतल्या कामां लागचे हो हांवें प्रयत्न केल्लो आसा. आणि हेजी सुरवात हांव 11 तारखेच्यान करता. ओके, लास्ट एलिगेशन जे ॲक्च्युली तुमचे सामके काळजाक लागी. मिस्टर कवळेकर,
The last allegation is that you have failed to give recognition to the Dangar community with SC status. लेट मी लोकां खातीर की बाबू कवळेकर परत परत सांगतालो की आपण ओपोजिशनान आशिल्ल्या कारणान नो प्रॉब्लेम जाता. तुम्ही दिल्ली गेले आनी वेगवेगळे झाले पूण अजून म्हणजे स्टेटस ना वो विषय जो असा खरो म्हजो विषय आनी इतले आता गेली 22 वर्षां भितर एकूय असेंब्ली अशी वयची ना जो हांवें हो क्वेश्चन रेज केलो ना असो. जावं तो मागीर फ्लोराचेर असेंब्ली जावं जावं तो मागीर कन्सर्न डिपार्टमेंट जावं तो मागीर सेंट्रला जावं आनी आतां जेन्ना सत्ते भितर जेन्ना स्वता हांव आसा तेन्ना हो हें फॉलोअप केलो ना म्हणपाचो आनी प्रश्न येवचोच ना. आनी म्हाका ही याद सुद्दां म्हाका आमचे जे कमिटी आसा तेणी करून सुद्दां दिवपाक गरज ना कित्याक हो विशय म्हाका खबर आसा ताका लागून ना ताका लागून आमी ऑलरेडी आमी फक्त कितें केलां ह्या 5 म्हयन्या भितर सुद्दां आमी कितें केल्लें आसा तें फक्त पेपराचे हाडप जालें ना. सांगा कितें केलां तें काम करपा खातीर जे जे पावलां मारपाक जाय. आतां आमचे 2 रूट आसात थोडक्यात सांगता हाजेर. 2 रूट म्हळ्यार कशें एक म्हणटा आमकां पार्लमेंटाक सद्या बील इंट्रोड्यूस जाल्लें आसा त्या बिलाक 5 राज्याचे 8 कम्युनिटींनी बील इंट्रोड्यूस केला अजून हें केलां अजून त्या डिबेट आयिल्लें ना तेतूंत भितर आमी एमेंड करपाक सोदतात. जर एमेंड जालें जाल्यार 8 कम्युनिटी बरोबर ही नवी कम्युनिटी म्हणून त्यो एक बरोबर जावन वचपाक गोंयचे धनगर गोंयचे धनगर एक जाले गोंयचे धनगर गोवळी. दुसरें आमकां एक प्रयत्न आसा तो आमचो आज परत आमी जो फॉलोअप करी आसा आरजीआय कडेन जे रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया जे आरजीआय येता ते होम मिनिस्टराचे अंडर येता ते आमी पयले हेज्या पयली कन्सर्न होम मिनिस्टर मेळ्ळें पयर आमी वचून ट्रायबल मिनिस्टराकय मेळून येयल्ले आसात आनी आतां आमी पयले पयर सीएमा कडेन आमच्यो 2 मिटींग जाल्यो. एक सीएमा कडेन मिटींग जाली ताच्या पयले आमचे जे अहवाल म्हणजे रिपोर्ट तयार करणारी जे कमिटी आशिल्ली तेंचे कडेन आमची मिटींग जाली कित्याक आमी व्हायट पेपर सबमीट केल्लो हावजान गोवा गोवर्मेंटान व्हायट पेपर टेबलाचेर दवरलो आनी व्हायट पेपर गोवा गोवर्मेंटाचे वतीन सेंट्रलाक धाडलो. व्हायट पेपर म्हणल्यार एक सामकें हें की व्हायट पेपर सबमीट करप म्हणल्यार हें काडप म्हळ्यार तेजेर परत क्लॅरिस काडून धाडला त्या व्हायट पेपराचेरूय आमचे रिप्लाय दिवप चालू जाल्ले आसा. मेन 10 क्वेरीज काडल्यो तेजेर रिप्लाय दिवपाक चालू केल्ले आसा आनी तेजे भायर सीएमा कडेन डिस्कस करून सीएमा आनी बाकीचे सुद्दां पार्टीच्या लिडरांक घेवन आमी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हळ्यार होम मिनिस्टर तेंचे कडेन घेवन वचपाचे आसा. केन्ना म्हणसर कम्युनिटीक स्टेटस मेळटले केन्ना म्हळ्यार आमचेर अन्याय जाल्लो खूब वर्सां जाली. आतां घाकू वेद करून गावडा कुंभी वेळी धनगर करून प्रश्न सोपलो धव उरलें 2003 साकून ते आतां 20 जावपाक येयला म्हणजे 16 वर्सां जाली वो आमचेर अन्याय जाल्लो आसा. आनी आतां खऱ्या अर्थान पयलीं म्हाका विरोधक आसून फक्त आमी डिमांड करीत आसले की हें करात सेंट्रला व्हरात आमकां खंय तरी न्याय दिया पूण आतां स्वता हांव आसले कारणान न्ही हांव कन्सर्न मिनिस्टर आनी सीएमा कडेन बसून किंवां आमचे एमपीज आसात आमचे पार्टीचे अध्यक्ष आसा एमपी आसा किंवां ते सगळे आमचे ग्रावंड वर्क सगळें चालू आसा जेणे करून भक्कम अशें आमी जे एक स्ट्रोंग रिप्लाय घेवन वयतले आनी शक्य जाल्यार सगळ्यांकूय घेवन वचपाक सोदता आमी ऑल पार्टी डॅलिगेशन म्हळ्यार गोंयाक ह्या धनगर समाजाक अनुसुचित जमाती भितर समावेश करपाक म्हळ्यार एसटी स्टेटस दिवपाक कोणाचो विरोध ना हें दाखोवपाक सोदता. ऑल पार्टी डॅलिगेशन दिल्ली वचून हो डिमांड प्लेस करतले ते करतात पयली आमची रिप्लाय तयार करप चालू जाल्ल्या रिप्लाय आमी दिवपाक जाय जे क्वेरीज येयल्ल्यो दोन भाशेनी व्हायट पेपराची क्वेरीज येयल्ली आसा पयलींच्या अहवालाचो क्वेरीज केल्ली आसा तेजी रिप्लाय दिले उपरांत दोनूय आनी सायड बाय सायड आमचे जे बील हेतू आसा ते एमेंड करून तेतूंत भितर ही दुसरी केन्ना जातले केन्ना जातले म्हणून आमकांय बेगीन जाल्ली जायी पूण आमी अशी तयारी करतात की थंय वचून मागीर खंय ती तुटी परत काडप ना अशें जावपाक ह्या टॅन्युअरान तरी जावपाकच 2 वर्सां भितर जावपाकच जाय आतां जायना केन्ना जातलें आतां जावपाकच जाय. केंद्रांनी तुमचें सरकार होम मिनिस्टरूय तुमचो पार्टीचो प्रेसिडेंट आनी हांव सुद्दां पक्षान तुमी आसा जातलेंच 100% सामकें म्हाका कॉन्फिडंस आसा सामकें जातलें. ओके हाजे पयलीं विजीट पॉलिटिकल वील नाशिल्लें म्हणून जायनाशिल्लें हय हांव आतां फाटी कितें जालां तरी वचना पूण म्हाका दिसता खंय तरी इच्छाशक्ती कमी पडली आसतली अशें म्हाका दिसता. तो खंयच्या सरकार जावं प्रत्येक सरकारांनी जावं ते काँग्रेस जावं ते भाजपा जावं ते आनी खंयचे सगळ्यांनीच धनगरा विशीं आपलें पॉझिटिव्ह हें दाखयल्लें करपाचें सामकें हें दाखयल्लें पूण त्या प्रमाणे खंय तरी पोट टेकीन फॉलोअप जालें ना काय कितें तें कळना शेवटी जालना न्ही जालना तें जालना पूण विरोध कोणीच केलो ना खंयच्या प्रत्येक सरकारांनी आपले परेन प्रयत्न काळजांतल्यान सपोर्टूय कोणें करूं ना आमचे बॅडलक म्हणपाचे समाजाचे बॅडलक म्हणपाचे जे जावंक शकलें ना
पण ते आता फाटीन न वयता आमकां हे करून घेवपाक जाय आनी करून घेतलोच ह्या टेन्युअरा भितर करून घेतलो ह्या टेन्युअरा भितर करून घेतलो ओके आनी कन्फ्युजन आशिल्ले की भायले जे धनगर आसा पळय गवळी आसा तांच्यानी गोंयच्या भितर कन्फ्युजन आशिल्ले दॅट वील नॉट बी ना एक म्हणल्यार ना गवळी वेगळे आनी धनगर गवळी वेगळे आमकां गोंया भितर गवळी म्हणप जाता पूण धनगर मेन म्हळ्यार धनगर आनी गवळी म्हणटो आनी एक समाज आहा हांगा फक्त धनगर गवळी म्हणप जाता म्हणून धनगर गवळी म्हणटा आमी महाराष्ट्राचे धनगर किंवा कर्नाटकाचे धनगर किंवा बिहाराचे धनगर सगळे राज्यांत धनगर असतात मोठे प्रमाणात धनगर असतात पण ह्या धनगरां भितर खंयच्या समाजा भितर जाऊ धनगर जाऊ किंवा आणि किती जाऊ त्यांना एस टी स्टेटस मिळवपाक एक राज्याक दिली म्हणून दुसऱ्या राज्याक दिवपाक जाय तसे नसता त्या त्या राज्याचे त्यांची कंडिशन कशी असा आता आमकां गोंयाक दिली म्हणून महाराष्ट्रात दिवपाक जाय गोंयचे जातले एक अंडरस्टँड करता तातूनच फुडें विचारता की ZP इलेक्शना पयली जातले ना ते तुका हांव आमकेच म्हणजे ZP इलेक्शन खंय फुडल्या म्हयन्याक मार्चान जावपाचे मार्चान ताच्या पयली जातले मे बी ना हांव आमकेच हे म्हणना पूण हे टेनवर जातले आमचो हो 2 वर्सांचो कार्यकाळ आसा तेजे तो काबार जावचे पयली जावपाक जाय ओके आमी हे शो एंड करचे पयली पॉलिटिकल क्वेश्चन बाबू कवळेकर एज अ डेप्युटी CM आतां ताजे कडेन केपें आसा सद्या केपें सांगे बाकीच्या मतदारसंघांनी तूं काम करतलो आनी इट वील बी अंडर यू की बाबू सांगता ते लोक थंयच्यान निवडून येतले पळय काम म्हाका हांवें पयलींच म्हणलां सुरवातीक जे जे म्हाका ज्या ज्या पक्षां म्हणजे ज्या ज्या पक्षां म्हणजे हांव चड पक्षां खंय म्हणजे हें केलें ना पयलीं एक पक्ष आतां दुसरो पक्ष त्या पक्षान पयलीं आसतना जें म्हाका काम दिल्लें हांवें केल्लें आसा म्हाका जेन्ना 2017 सात मतदारसंघाची जबाबदारी दिल्ली त्या टायमार पक्षाक सात मतदारसंघा भितर सात मतदारसंघांक आमी म्हणजे अशें काम आमी केल्लें आसा सातांतले त्या टायमार 6 काँग्रेसचे आमदार आनी 1 भाजपाचो आमदार असो रिजल्ट थंय आमी केल्लो आतां ते सगळे आमदार परत भाजपा भितर आसात जे 2012 भितर ह्या सात मतदारसंघांक 2012 इलेक्शनाक 2012 इलेक्शन तशें पळोवपाक गेल्यार एंटी काँग्रेस वेवशी आसली त्या टायमार पूण म्हाका त्या वारें केन्ना केपें लागलो ना हांव सगळ्यांतले हायस्ट 8,000 मतांनी निवडून येयलो ती गजाल वेगळी पूण त्या भागांनी आनीक व्हडलेशे कोण नासले सगळे सरावंडींग सगळे भाजपा जाल्ले 2012 2017 तेन्ना त्या सातय मतदारसंघाची जबाबदारी म्हाका दिल्ली तेन्ना चित्र उलटा जाल्लें भाजपा म्हणजे भाजपा एक कुडचड्या आनी बाकी सगळे आतां सातय मतदारसंघ भाजपा येतलो आनीक सरावंडींग मतदारसंघ भाजपा ठाम भाजपा येतले कित्याक म्हजे काम करपाची पद्दत अशें आसा आनी बाकीचे आमचे आमदार आसात ते आमी एकवटान आसात आनी जी पार्टी कितें रिस्पॉन्सिबिलिटी दितली ते आमी प्रमाणे केला आनी आतां करतले खुबशे जाण म्हणटा दातले खुबशे जाण परत इलेक्टूच जावन ना ना दात ना हे चुकीचें दातले 10 आमदार तुमकां फुडले फावट दिश्टी पडटले 10 आमदार दिश्टी पडटले आनी एक ठाम म्हणून सांगू शकता हांव त्याच पक्षाचेर दिश्टी सेम पक्ष भाजपाचेर आनी दुसरे एक ठाम सांगू शकता हांव आयज आमी 27 आसात डॉक्टर प्रमोद सावंताच्या जे CM आमचे ज्या पद्दतीन काम करीत आसात जे सगळ्यांक बरोबर घेवन सगळ्यांक विश्वासाक घेवन ज्या पद्दतीन काम करतात आनी खऱ्या अर्थांनी एक एक म्हण आसा सर्वोदय आनी अंत्योदय म्हणजे ओवरऑल डेव्हलपमेंट आनी शेवटचे मनशा पर्यंत डेव्हलपमेंट अशे पद्दतीन ते काम करतात खऱ्या अर्थांनी पयल्याच पावटी बहुजन सरकार बहुजन समाज सरकार अशे पद्दतीन काम चाललें आसा ताका लागून म्हणटा हांव आयज आमी 27 आसात फुडले आनी 30 जाण सपोर्ट करून आमी 30 आसात फुडले पावटी भाजपाचे आमदार 30 आसतले भाजपाचेच आमदार 30 आसतले हे 10 थंय आसतले हे 10 आसतले आनी सगळे आमी 27 वयल्यान 30 वयतले जातले किंवा 30 वयर वयतले कमी जावचे ना काँग्रेस वील बी लेस ते मागीर कोणाक कितले उरता ते कोण वाटून घेवनी पूण आमी 30 वर वयतले वाट्या भितर दुसरे आनी कोण कोण आसा त्या प्रत्येकाचे हांव कोण पार्टीचे येतलो कोण वैयक्तीक येतलो इंडिपेंडंट येतलो तेजेर वचना हांव म्हजी पार्टी कशी भक्कम जातली ते पळयता हे आमी 10 गेले 10 येतले आनी बऱ्या पैकी जशे तुमी म्हणले प्रमाणे एक भक्कम अशे आमी 27 वयल्यान 30 जातले पूण कमी जावचे ना हे 10 जाण तुमी अजून एक ग्रुप म्हणून काम करता ना ना आतां 10 वेगळे उरलना म्हाका 10 तुमी क्वेश्चन विचारलो म्हणून 10 म्हणले आतां आमी 27 जाण एकठांय आसात आतां 10 वेगळे अशें कांय ना ते एक पावटी आमी 10 जाण जॉयन जाले तेन्ना भाजपाचे आंग जाले खूब फावटी म्हणटा 10 जाण फुट्टले आनी खंय ना ना ते पत्रकार म्हणटात किंवा काही लोक म्हणटात आतां 10 वेगळे उरली ना आतां 27 जाल्ले आसात आनी आमचे कार्यकारिणी जे आसात
तर तुम्ही तर म्हाका एक गर्वान सांगत दिसा आपले संघटन मंत्री आसात जे सती धोंड आसात आमचे पार्टीचे अध्यक्ष आसात जे खुद MP आसात विनयभाई तेंडुलकर आमची बाकीची कोर कमिटी आसा ह्यांची सुद्धा जेव्हा जेव्हा मिटींग जाता न्ही त्यांची सुद्धा उलोवप हेच असता बरे दिसता पळोवपाक की हांगा सत्ता आणि धा म्हण ना म्हणून हांगा 27 झाले ते पहिलीचे नये पोन्ने ना आम्ही एक पावटी भितर आयले सगळे आणि जेव्हा आम्ही दिल्लीक सुद्धा गेल्ले त्यांना आमचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष JP नड्डाजी आणि दुसरे आमचे होम मिनिस्टर राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई यांनी सुद्धा तीच उतरा यूज केली की तुम्ही आता येली भीतर आमचे झालेले असतात ते तुम्ही नये पोन्ने असे काय ना जे आमचं सगळं एक असतात अशा पद्धतीने आजपासून आपकी समस्या आम्हाला समस्या अशा पद्धतीने हे केले तुम्ही आमचे घरातले सदस्य म्हणजे तुम्ही नये पोन्ने अशी नाही सो फॉरएव्हर BJP बाबू कवळेकर फॉरएव्हर BJP मिस्टर चंद्रकांत कवळेकर सिन्स यू हॅव सक्सेसफुली आन्सर्ड सॅटिस्फॅक्टरीली ऑल द क्वेश्चन्स ॲलिगेशन्स यू आर फ्री अँड डिस्चार्ज फ्रॉम ऑल द चार्जीस यू आर डिस्चार्ज फ्रॉम ऑल द चार्जीस थँक्यू व्हेरी मच वेळान वेळ काढून शो गेले कारणान हे आशिले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आरोप त्यांनी फेटाळ्या एक सगळ्यांना कळपाचे म्हणजे ते म्हणतात फॉरएव्हर BJP आपण फॉरएव्हर BJP असतो आय विल रिटायर इन BJP तुम्ही पळतात प्राईम राजकारण ही कार्यावळ आम्ही GR कारे कॉलेज ऑफ लॉ यांच्या जोडपालवान तुमच्या मुखार घडवून हाडटात देव बरे करू पळत राहत प्राईम TV